यवतमाळच्या उमरखेडमध्ये एक आगळावेगळा रोबोट बनवण्यात आलेला आहे. हा रोबोट इंग्लिश स्पीकिंगच्या सरावासाठी या रोबोटचा मुलांना मोठा उपयोग होतोय. तसंच ज्या विद्यार्थ्यांना सुट्टीमध्ये MSCIT करायचंय त्या विद्यार्थ्यांना देखील हा रोबो म्हणजेच मोठा दिलासा त्याच्यापासून मिळालाय. उमरखेड गावामध्ये सध्या या रोबोटची चर्चा सुरू आहे. रोबोट जो आहे तो मुलांना खूप चांगलं शिक्षण या ठिकाणी देत असल्याचं समोर आलेलं आहे. यवतमाळचा हा रोबोट जो आहे तो सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. चालता बोलता हा रोबो पहा. म्हणजे MSCIT जर शिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा हा रोबोट जो आहे तो प्रशिक्षण देताना दिसतोय. चालता फिरता रोबो जो आहे तो यवतमाळमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या यंत्रमानवाचं जे आहे ते सर्वत्र कौतुक सुद्धा होताना दिसतंय. इंग्लिश स्पीकिंगचा जर कोर्स लावायचा असेल तर या रोबोटकडून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. त्याच्याकडून सुद्धा खूप चांगलं प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं. त्या रोबोटला त्याच पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. एक आगळावेगळा जो आहे तो या ठिकाणी अभिनव उपक्रम जो आहे तो राबवला जातोय. एक्सपेरिमेंट जे आहे ते या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि या रोबोटचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रशांत यांनी हा रोबोट जो आहे यंत्रमानव जो आहे तो तयार केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याही कौशल्याचं कौतुक सर्व स्तरातून केलं जात आहे. यवतमाळमध्ये हा रोबो पाहायला मिळतो आहे.